बाम्बू का दिन ब दिन बढ़ता हुआ महत्व ध्यान में लेकर रोजगार निर्माण में बाम्बू का कुछ उपयोग हो सकता है। इस उद्देश्य से चंद्रपुर में बाम्बू प्रशिक्षण केंद्र की ओर से 2 वर्ष का डिप्लोमा पाठ्यक्रम शुरू किया गया। कुछ ही दिन पहले शुरू किए गए इस पाठ्यक्रम के लिए 20 विद्यार्थियों की क्षमता निश्चित की गई। इसमें से 14 विद्यार्थियों की निश्चिति कर क्लासेस शुरू किए गए हैं। 10वीं उत्तीर्ण विद्यार्थी एक एप्टीट्यूड टेस्ट देकर इस पाठ्यक्रम में प्रवेश ले सकते हैं। राज्य सरकार के तंत्र शिक्षण मंडल से ये पाठ्यक्रम संबंधित है। ये पाठ्यक्रम एक समिति मार्फत निश्चित किया गया है। इसमें थ्योरी और प्रैक्टिकल पोर्शन रखे गए हैं। इस पाठ्यक्रम में बाम्बू से साहित्य की निर्मित कैसे की जाए, बाम्बू की पहचान, उसकी वर्गवारी आदि जानकारी दी जाएगी। इस पाठ्यक्रम में प्रवेश लिए हुए विद्यार्थियों को स्वयं रोजगार या अन्य रोजगार प्राप्त हो सकते हैं। कुल 6 विषय इस पाठ्यक्रम में पढ़ाए जाएंगे, जिस मार्फत विद्यार्थियों में कला कौशल विकसित कर रोजगार के दृष्टि से विद्यार्थियों को तैयार किया जाएगा। विद्यार्थियों को इस पाठ्यक्रम से एक अच्छा अवसर प्रदान हुआ है। अब विद्यार्थी इससे कैसा लाभ लेंगे, ये भविष्य में देखा जा सकता है। हे एजुकेशन नवीनच वाटला, नवीन अध्याय चालू झाला, म्हणजे नवीन उपक्रम सुरू केला भारतामध्ये महाराष्ट्रात, आणि आम्हाला म्हणजे नवीन कला शिकायला मिळणार या उद्देशाने आम्ही इथे ॲडमिशन घेतली। हो हो बिलकुल, आम्हाला तसं वाटत आहे, कारण याच्यातून आम्ही खूप काही करू शकतो, शिकू शकतो आणि खूप छान वाटत आहे। सर, बांबू उद्योगमध्ये आपल्याला स्वतःचा सदर कुशल कारागीर बनून स्वतःचा एक व्यवसाय तयार करून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बांबूविषयी माहिती जनतेला पोहोचवणं आणि बांबूच्या उत्पादनाविषयी माहिती घेणं, याविषयी आपल्याला आवड असल्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये मी ॲडमिशन केलं। सर, काय काय शिकायला मिळतं तुला? सर, इथून आता बांबूचा आपल्याला सुरुवातीला आपल्याला बांबूचा बांबू आणि बांबूचे इंट्रोडक्शन, बांबूचे किती जाती आहेत, प्रजाती आहेत, याविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि बांबूची ओळख कशाबद्दल केली जातात, एवढं आतापर्यंत आपलं शिक्षण झालं आहे। सर, रोजगाराच्या संधी याच्यातून मिळणार आहे? हां सर, रोजगाराच्या संधी याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा व्यवसाय करणं आणि एक बांबूसा बांबूपासून चिचपलेला तेवढं ट्रेनिंग सेंटर झालेलं आहे सर, संशोधन केंद्र, तिथे आपल्याला स्वतःचा व्यवसाय रोजगारविषयी माहिती देणं, हे आपल्याला माहिती मिळू शकते। सर, हां सर, अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे आपल्याला बांबू सुरुवातीला काय होतं हे माहीत नव्हतं। सर, बांबू असं आपण प्रत्येक अशा वस्तू बनवू शकतो हे आपल्याला आयडिया नव्हतं सर, पण या बांबूमुळे आपल्याला खूप साऱ्या फर्निचर वस्तू बनवू शकतो आणि बांबूला एक विशिष्ट एक नाव देण्यात आलं सर, की बांबूलाही आपण जसं आपण साग हे लाकूड वापरून त्याचे आपण वस्तू बनवू शकतो, त्याप्रमाणे बांबूलाही आपण बनवू शकतो। सर, हा जो कोर्स आहे हा डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे। इथे आम्ही 20 मुलांची स्ट्रेंथ होती, त्यात आम्ही 14 मुलं निवड प्रक्रियेतून घेतले आणि आता हे जे 14 मुलं आहेत त्यांना आम्ही बेसिक्स ऑफ बांबू हा कोर्स, म्हणजे हा सब्जेक्ट इनिशियली सुरू करतो आहे। त्याच्यानंतर बांबू सीझनिंग आणि प्रिझर्वेशन हा एक विषय आहे, कन्स्ट्रक्शन साईट्सचा विषय आहे, परत इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा एक अजून सब्जेक्ट इन्क्लूड होतो आहे, परत एक वर्कशॉप असं त्यांना, म्हणजे थिअरी प्लस प्रॅक्टिकल अशा 2 गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करतो। सर, बेसिक म्हणजे हे मुलं जे आहे गरीब बॅकग्राऊंडचे मुलं आहेत, ठीक आहे, तर त्यांना आवश्यकता अशी आहे की इथून पास आउट झाल्यानंतर आमच्या हाती काय लागेल, आम्हाला त्यांना बेसिकली पैसाच हवा आहे कुठेतरी, म्हणजे त्यांचा रोजगार, एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण ज्याला, ते त्यांना त्याची आवश्यकता आहे। त्यामुळे त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही इथून निघाल्यावर काय, तर याच्यासाठी BRTC कार्यरत आहे। आत्ताच आम्ही एक IIT पवईसोबत MOU साईन केला आहे, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, ज्याच्यामुळे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम होईल, तिथे हे मुलं जातील, तिथले मुलं इथे येईल, त्यांच्या स्किल्स हे स्टडी करतील आणि पुढे जाऊन ह्यांना जो पॉलिश नॉलेज मिळेल त्याच्यानुसार मग ह्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ आम्ही BRTC। बेसिकली बांबूला तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्याच्यामध्ये बांबू इंजिनिअरिंग काइंड ऑफ विषय असावा, असा एक मुद्दा आम्हाला वनमंत्र्यांचे आदेश होते की तुम्ही असं काहीतरी करता आलं तर बघा। मग त्यांच्या फॉलोअपनंतर आपण खूप बांबू डिप्लोमा कोणता चालू करता येईल बांबूवर आधारित ह्या गोष्टीकडे आपण बघितलं आणि त्यानंतर मग डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट बांबूचे जे काही असतील त्या सगळ्या गोष्टी आपण कवर करायचा प्रयत्न केला। मग ते बांबू कन्स्ट्रक्शन असेल, बांबू इन हँडीक्राफ्ट्स असेल, बांबू इन डिझाईन असेल आणि बांबू त्याचं प्रिझर्वेशन असेल,
ट्रीटमेंट असेल, टेक्निक्स असतील त्याचं, प्रिझर्वेशन टेक्निक्स वगैरे, ह्या सगळ्यांचा सखोल अभ्यासक्रम त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. आणि बेसिकली बांबूच्या आधारित जेवढ्या फॅक्टरीज आहेत किंवा जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत, बांबू इंडस्ट्रीज जेवढ्या आहेत, त्याच्याशी आपण त्यांना किती त्या विद्यार्थ्यांना एक्सपोजर देऊन काइंड ऑफ बांबूमध्ये इंजिनिअरिंग इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा तयार होतील ही बेसिकली आयडिया ठेवून आपण हा अभ्यासक्रम आणि हा पदवीचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे. हां, हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग आहे बांबू डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी किंवा बांबूवर आधारित पदविका अभ्यासक्रम, हा महाराष्ट्रातला पहिला प्रथमच प्रयोग आहे.